नमस्कार, मी आरती आणि सावी डिझायनर या चॅनलवरती आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे आपण सर्क्युलर प्लाझो बनवणार आहोत, जॉर्जेटचा, म्हणजेच आपण अस्तरचा प्लाझो पॅन्ट कटिंग आणि स्टिचिंग करणार आहोत. आणि याचा आपण जे आहे याचा घेर जो राहील तो सर्क्युलर राहील. तर तुम्ही हीच प्रोसिजर युज करून लहानापासून तर मोठ्यापर्यंत जे आहे याच पद्धतीने कटिंग आणि स्टिचिंग करू शकता. तर चला सुरुवात करूया. सगळ्यात आधी जी आपण कटिंग करूयात ती अस्तरवरती करूयात. याचं अस्तर जे आहे ते मी क्रेपचं घेतलेलं आहे आणि हे जॉर्जेट घेतलं. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्याला पॅन्टसाठी सर्क्युलर पॅन्ट शिवायचं असेल किंवा इतर तर त्याच्यासाठी आपल्याला कापड कसा हवा, तर आपण ह्या कापडाचं देखील मेजरमेंट बघूया. म्हणजे तुम्हाला शॉपमध्ये जायच्या आधीच घरून ठरवून जायचं आहे की माझी हाईट एवढी आहे, माझी लेंथ एवढी आहे, तर मला एवढं एवढं कापड हवं. ठीक आहे, तर चला बघूया. इथे बघा, हे मी जॉर्जेटचं, सॉरी, हे मी जे आहे क्रेपचं लाइनिंग घेतलेलं आहे. आता इथे बघा, माझ्या मुलीच्या पॅन्टची जी उंची आहे म्हणजेच लांबी, तर ती लांबी 22 इंच आहे. 22 इंचातून 6 ते 7 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आणि परत 2, म्हणजेच इथे डायरेक्टली 32 इंच, 10 इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे. म्हणजे कापड कंजेस्टेड घेतलेला नाहीये. इथे बघा, इथून 1 इंच सोडून देऊ. ठीक आहे, 22 इंच आपली लेंथ आहे तर इथे 32 इंच घेऊ. ठीक आहे, 32 इंच घेतलं आणि 32 इंचाला फोल्ड करून घेऊ. ठीक आहे, हा कापड मी थोडा जास्त आणला होता कारण की आपल्याला टॉपपार्टला देखील लावायचं आणि मी याच्यावरती छान असं टॉप शिवणार आहे. त्याचा व्हिडिओ देखील मी लवकरच अपलोड करेल. हे बघा, एवढं कापड आपलं उरलेलं आहे. आपल्याला 4 ते 5 वर्षाच्या मुलीमध्ये टॉपपार्टला एवढं असतं सफिशियंट आहे. ठीक आहे, तर एवढा कापड आपला आलेला आहे. तर हा एक्स्ट्राचा कापड मी आधी कट करून घेते. इथे बघा, हा कापड मी कट करून घेतलेला आहे. हा जॉर्जेटचा जो आपला कापड आहे, ठीक आहे, हा एक कॉर्नर पकडला आणि हा खालचा एक कॉर्नर पकडायचा आहे. अशी फोल्ड करायची आहे. ठीक आहे, अशी फोल्ड ही आधी नीट करून घ्यायची आहे. इथे बघा, अशी फोल्ड मी नीट केली आहे. ही अनफोल्डची साईड आहे, साईड आहे आणि ती ओपन साईड आहे. आता तिथला कॉर्नर आपल्याला उचलून इथे क्रॉस मध्ये आणायचा आहे. इथून आपल्याला हा कॉर्नर इथे ठेवायचा आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि याला थोडस वर सरकवायचं आहे आणि कापड तिथे आपली कुठेही ग्रीज पडायला नको. टॅप टॅप करून कापड छान नीट करून घ्यायचं आहे. इथे बघा, आपला असा इथे कोन रेडी झालेला आहे. ठीक आहे, ही आता आपली ओपन बाजू झाली आणि ती अनफोल्ड बाजू झाली. ठीक आहे, तर ती अनफोल्ड बाजू, त्या अनफोल्ड बाजूच्या साईडने आपल्याला मार्किंग करायचे. तर माझा हात उलट पडतोय तर त्या अनफोल्डला मी थोडी इकडे सरकवून घेईल. इथे बघा, अशा पद्धतीने जे आहे मी इथे कापड थोडा सरकवून घेतला आणि आपल्याला अनफोल्डच्या साईडने जे आहे संपूर्ण मार्किंग करायचं आहे. तर ठीक आहे, आता आपल्याला इथे बघा, आपला हिप राऊंड जो आहे तो 22 इंचाचा आहे. तर 22 इंचामध्ये आपल्याला 4 इंच एक्स्ट्रा करायचा आहे. म्हणजे टोटल हिपमध्ये आपल्याला 4 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे. म्हणजे 26 इंच, 4 इंच आपण लुझिंग साठी ठेवणार आहोत आणि शिलाईसाठी आपलं जे आहे ते 2 इंच, म्हणजेच टोटली 6 इंच. म्हणजेच आपली हिप जी आहे ती 22 इंचाची आहे, प्लस त्यात 6 इंच करायचं आहे आणि याला डिवाइड बाय 4 करायचं आहे. म्हणजेच आपलं इथे कमरेच्या साईडने जे आहे 7 इंचावरती आपलं मार्किंग यायला हवं. ठीक आहे, तर इथे बघा, इथे वरून मार्क न करता मी इथे डायरेक्टली जिथे 7 इंच येत आहे, ठीक आहे, माझं 7 इंच इथे येत आहे. तिथे थोडं शिल्लक पण आपलं हवं असायला हवं. इथे 7 इंचावरती जे आहे मी इथे मार्क करून घेतलेला आहे. ठीक आहे, हे इथून आपण स्ट्रेट लाईन अशी ड्रॉ करून घ्यायची आहे इथे 7 इंचावरती. इथे बघा, इथे स्केलच्या मदतीने 7 इंचावरती ड्रॉ करून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे क्रॉच पॉईंट काढायचा आहे. ठीक आहे, क्रॉच पॉईंट काढण्यासाठी आपल्याला 22/4 करायचं आहे. म्हणजे 22/4, म्हणजे ही आपल्याला जी मेथड आहे म्हणजे प्लस मायनस करायची, कोणत्याही साईज मध्ये जी आहे ते सेम राहणार. तर इथे 5.5 इंच आलेला आहे. ठीक आहे, तर तुम्ही इथे फिक्स बेल्ट ठेवताय काय करताय हे तुम्ही इथे आधी डिसाईड करून घ्यायचं. म्हणजे मी फ्रंट साईडचा जे आहे स्ट्रेट बेल्ट विथ इलास्टिक असा जो आहे मी प्लाझो पॅन्ट बनवणार आहे. तर इथे बघा, आपला क्रॉच पॉईंट जो आहे आणि इथे आणखी क्रॉच पॉईंट मध्ये जे आहे 4 इंच जे आहे ते ऍड करायचं आहे. म्हणजे 9.5 इंच. इथे बघा, हिप डिवाइड बाय 4 + 4 इंच. म्हणजेच आपण प्लाझो पॅन्टची कटिंग जी आहे मागून पुढून वेगळी न करता एकत्र कट करत आहोत आणि हा सर्क्युलर प्लाझो आहे. तर त्यामुळे जे आहे आपल्याला अशा पद्धतीने करायचं. तर 4 इंच आपल्याला प्लस ऍड करायचं आणि 9.5 इंचावरती मार्क करायचं आहे. तर इथे इलास्टिकची पट्टी तुमची, माझी इथे इलास्टिकची पट्टी 1.5 इंचाची आहे, तर मी इथे 1.5 इंच जे आहे त्यातलं मायनस करेल. ठीक आहे, 1.5 इंच मायनस केल्यानंतर जे आहे आपलं इथे 8.5 इंच राहणार. ठीक आहे, सॉरी, 8 इंच राहील. तर इथे क्रॉस पॉईंट जे आहे आपला इथे 8 इंचावरती अशा पद्धतीने मार्क करायचा आहे. इथे अशा पद्धतीने मार्क करायचा आहे आणि इथे स्ट्रेट लाईन जी आहे ही सरळ, इथे आपल्याला या स्केलकडे बघायचं आहे. इथे सरळ आपल्याला जे आहे अशा पद्धतीने मार्क करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने स्केलच्या मदतीने मी सरळ ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि इथे बघा, तुमची हिप किती आहे, म्हणजे बाळाची हिप किती आहे, त्यानुसार आपल्याला इथे क्रॉस मध्ये जायचं आहे आणि इथे मार्क करायचं आहे.
तुमची जेवढी म्हणजे साईज नुसार जेवढी हिप राहील तिथे तेवढं क्रॉस मध्ये जायचंय. जर 20 ते 29 इंचापर्यंत असेल तर 1.25 इंच जायचं आहे, 30 ते 39 इंच असेल तर 2 इंच जायचं आहे, 40 ते 49 असेल तर 3 इंच जायचं, आणि 50+ असेल तर आपल्याला 3 ते 4 जायचं आहे. तर ठीक आहे, इथे 22 येत आहे तर 1.25 इतकं जे आहे इथे मला पुढे जायचं आहे. इथे झालाय, अशा पद्धतीने मार्क करून झालाय. आता आपल्याला इथून आपला पॅन्टची जी आहे ती मार्किंग करायची आहे. इथे बेल्ट आपल्याला मायनस करायचा आहे, इथे आपली जेवढी हाईट आहे त्यानुसार आपल्याला जे आहे 1.5 इंच बेल्टचा मायनस करायचा आहे. म्हणजेच इथे बघा 22 इंच आपली पूर्ण लांबी आहे, त्यातून मायनस बेल्ट करायचा आहे 1.5 इंचाचा, तर आलं 20.5 इंच. 20.5 इंचामध्ये जे आहे अर्धा इंच इथे खाली शिलाईसाठी आणि 1 इंच खाली डबल फोल्ड करून शिलाईसाठी, म्हणजेच 1.5 इंच आणखी ऍड करायचा आहे. तर आपल्याला 22 इंचावरती इथे मार्क करायचा आहे. ठीक आहे, इथे आपल्याला 22 इंचावरती मार्क करायचा आहे. वरच्या साईडने नीट आपल्याला पकडायचं आहे आणि खाली 22 इंचावरती मार्क करायचा आहे. इथे क्रॉस मध्ये जाऊन इथे 22 इंच आला आपला, इथे मार्क करायचा. इथे आपल्याला ठेवायचं आहे टेप आणि इथे 22 इंचावरती मार्क केलं. परत इथे टेप ठेवायचं आहे, इथे 22 इंचावरती आणखी आपल्याला मार्क करायचं आहे. असंच करत करत आपल्याला पूर्ण फुल 22 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. इथे आपली ही जी आहे आपल्याला मेन अस्तर जे आहे म्हणजे सॉरी मेन जॉर्जेट फॅब्रिक जो आहे तो 22 इंच आपल्याला कट करायचा आहे. आणि हा इथे जे आहे आपल्याला आपण ऍज इट इट असं जॉर्जेटवर ठेवून जे आहे आपण असं कट करून घेऊयात, आणि मग 2 इंच जे आहे आपण शॉर्ट करून घेऊया किंवा फोल्डिंग मध्ये आपण एक्स्ट्रा पट्टी जी आहे फोल्ड करूया, कारण की आपलं अस्तर जे आहे ते कमी ठेवायला हवं, नाहीतर आपला जॉर्जेट वरती राहील आणि आपलं क्रेप फॅब्रिक जे आहे ते खालती येईल. तर अशा पद्धतीने खाली मी ड्रॉ करून घेतलेलं आहे. इथे बघा, इथे 1.25 इतकं जे आहे मी अशी क्रॉस मध्ये गेली होती, इथनं सेंटर काढला आणि परत अशी क्रॉस मध्ये आली आणि इथनं अशा पद्धतीने जे आहे लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला याचं डायरेक्टली कटिंग करायचं आहे. आपलं पूर्ण जे ड्राफ्टिंग आहे ते झालेलं आहे, कटिंग करून घेऊया. आणि कापड बघा तुम्ही, आपला कापड बरोबर नेट नेटका झालेला आहे. ठीक आहे, कापड आपला कुठेही कमी गेला नाही किंवा जास्त गेलेला नाही आहे. आणि जर कमी गेला असता तर आपलं खाली एवढा उरलेला आहे कापड 6 ते 7 इंचाचा, आपण त्याला जॉईंट लावलेलं असतं, कुठेही जॉईंट न येता आपला कापड जो आहे तो यूज मध्ये आलेला आहे. आता आपल्याला याचं कटिंग करायचं. कटिंग इथे बघा, याचं कटिंग जे आहे ते मी करून घेतलेलं आहे. आणि आपण जॉर्जेट आपल्याला आता कट करायचं आहे, तर इथे आपण जे मेन अस्तरवरती कटिंग केलं त्याला आपण जसा कोन रेडी केला होता तशाच पद्धतीने हा कोन रेडी केला. ऑनफोल्डच्या साईडने ऑनफोल्ड ठेवली, ओपन साईडच्या साईडने कटिंगच्या साईडने ओपन साईड ठेवली. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि कट टू कट आता आपल्याला जे आहे हे फॅब्रिक देखील कट करून घ्यायचं आहे. याच्यासोबत पण आपल्याला एकासोबत जे आहे आपले बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट हे दोन्ही पार्ट आपले जे आहे कट होऊन जाणार. ठीक आहे, म्हणजे इथे बघा ऑनफोल्ड म्हणजे 2 साईड, तिसरी आणि ही 4थी साईड. आता आपल्याला याचं कटिंग करून घ्यायचं आहे. इथे बघा, याचं कट टू कट जे आहे कटिंग करून घेतलेलं आहे. इथे याचे जे आहे आपले 2 पाय आणखी निघलेले आहे. आता आपल्याला जे आहे हे अम्ब्रेलामध्ये आपण कट केलं तर याचा कापड कमी जास्त होतो. म्हणजे जर आपण याला नंतर कटिंग केलेलं नाही, एक्स्ट्रा फॅब्रिक जर कापलं नाही, तर घातल्यानंतर हा 1 साईड लांबला जातो आणि तो कुठेतरी विचित्र दिसतो. तर इथे बघा, अशा पद्धतीने आपल्याला पकडायचं आहे, पकडून खेचायचं आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने ठेवायचं आहे. आणि इथे बघू शकता तुम्ही, एवढी साईड जी आहे आपली जास्त झालेली आहे. म्हणजे इथे कट केल्यानंतर आपला कापड कमी जास्त होणार नाही, बिलकुल लाईन मध्येच येणार, पण आपला एवढा कापड जो आहे तो एक्स्ट्रा झालेला आहे. तर इथनं आपल्याला कट करून घ्यायचा आहे. इथे कट करून घेतलेला आहे. आणखी एकदा आपल्याला अशाच पद्धतीने चेक करून घ्यायचा आहे नीट. कापड आपला खालून कमी जास्त होऊ नये म्हणून यासाठी आपल्याला ही टिप्स जी आहे करायची आहे. तुम्ही इथे अम्ब्रेला कटिंग कुर्तीमध्ये देखील तुम्ही हीच प्रोसिजर जी आहे करू शकता. इथे याही साईडने देखील जे आहे आपल्याला एक्स्ट्रा कापड जे आहे कट करून घ्यायचं आहे. इथे बघा, अशा पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि आपले 2 पार्ट झालेले आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आता आपण जे आहे आपलं मेन अस्तरवरचं जे कटिंग केलेलं होतं त्याला आपल्याला 2 इंच शॉर्ट करायचं आहे. इथे बघा, अशा पद्धतीने जे आहे आपला कापड मी टाकून घेतलेला आहे. आता याला आणखी एकदा फोल्ड केली. ठीक आहे, वरून आपल्याला नीट अशाच पद्धतीने एकावरती एक ठेवायचं आहे. अशा पद्धतीने आता आपल्याला खालून 2 इंचावरती मार्क करून कट करून घ्यायचं. आता जे आहे आपल्याला वरून 18 इंचावरती मार्क करायचं आहे, सॉरी 20 इंचावरती, कारण की आपण याची लेंथ 22 इंच घेतली आहे. अशा पद्धतीने मार्क करून घेतलं आणि हा एक्स्ट्राचा कापड आपल्याला कट करून घ्यायचा आहे.
आता इथे हा कापडाचा वरती पकडायचा आहे आणि परत याला पण आपल्याला खाली वरती करून बघायचं आहे कापड आपला किती लांबला गेला आहे आणि नंतर याचं जे आहे कटिंग करायचं आहे. तुम्ही आता जरी याचं कटिंग केलं नाही तरी स्टिच करते वेळी कटिंग आपल्याला करावं लागेल. तर इथे नीट असं वर पकडून जे आहे बघून घ्यायचं. इथे बिलकुल हा थोडासा आपला कापड एक्स्ट्रा झालेला आहे, ठीक आहे एवढा. तर अशा पद्धतीने हा कापड मी कट करून घेतला. आता पण याचं संपूर्ण इथे खाली मी अस्तर घेतलेला आहे. आता आपल्याला अस्तर हा क्रॉच पॉइंट इथे आणि तो क्रॉच पॉइंट तिथे असं पकडून जे आहे इथे टिप जी आहे ती लावून घ्यायची आहे आणि नंतर इथे देखील आपल्याला टिप लावून घ्यायची आहे. हे बघा इथे दोन्ही साईडचे क्रॉच पॉइंट जे आहे ते जोडून घेतलेले आहे. आता इथे हा क्रॉच पॉइंट सेंटरमध्ये आणायचा अशा पद्धतीने आणि याचे जे आहे दोन्ही पाय आपल्याला अशा पद्धतीने जॉईंट करायचे आहे. इथे अशी संपूर्ण याला जी आहे ते एक स्टिच लावून घ्यायची आणि अशाच प्रकारे आपल्याला जॉर्जेटची देखील जी आहे स्टिच करून कम्प्लीट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जे आहे याला देखील आपण जोडून घेतलेला आहे. असाच जे आहे मेन पार्ट पण देखील आपण अशाच पद्धतीने रेडी इथे बघू शकता. जॉर्जेट पण मी ऍज इट इज अशाच पद्धतीने जे आहे स्टिच करून घेतलेलं आहे आणि सगळं जोडून घेतलेलं आहे. आता आपल्याला जॉर्जेट आणि मेन अस्तर सरळ करून घ्यायचं आहे. दोन्ही पार्ट अशा पद्धतीने सरळ करून घेतलेले आहे. आता आपल्याला जे आहे जॉर्जेट आणि जे आपलं थ्रेडचं लाइनिंग आहे त्याला अशा पद्धतीने आतमध्ये टाकायचं आहे म्हणजे पायाच्या आतमध्ये पाय असे टाकायचे आहे आणि जॉईंट आपला नीट आल्या पाहिजे. हा जॉईंट या जॉईंट वरती आणि इथला जॉईंट या जॉईंट वरती अशा पद्धतीने पकडायचं आहे आणि पकडून जे आहे स्टिच लावून घ्यायची आहे. वरच्या साईडने जी आहे अशी एक शिलाई लावून घ्यायची आहे. इथे अशा पद्धतीने जोडून घेतलं आणि दोन्ही पाय आपले वेगवेगळे असे यामध्ये फिक्स केलेले आहे. आता जे आहे आपल्याला इथे खाली डबल फोल्ड करून जे आहे अशा पद्धतीने स्टिच लावून घ्यायची आहे. अस्तरला देखील आपल्याला डबल फोल्ड करून स्टिच लावून घ्यायची आणि नंतर आपण बेल्ट बनवणार आहोत. तर बेल्ट आपण फ्रंट फिक्स बॅक इलास्टिक बनवणार आहोत बिलकुल रेडीमेड स्टाईल सारखं. तर चला सगळ्यात आधी आपण जे आहे याला खाली अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि स्टिच लावायची. याला देखील अशा पद्धतीने फोल्ड करायचं आणि स्टिच लावायची. हे सगळं आधी रेडी करून घेऊया आणि नंतर आपण बेल्ट बनवूया. इथे बघा अशा पद्धतीने खाली डबल फोल्ड करून स्टिच लावून घेतलेली आहे अस्तर आणि मेन फॅब्रिक. आता आपण बेल्टचं कटिंग करूया. बेल्ट आपल्याला इथे बनवायचा आहे. तर इथे संपूर्ण जे हा वरचा पार्ट आहे हा टेपच्या मदतीने आपण सगळं मोजून घ्यायचं. एक साईडचा मी क्रॉच पॉईंट पकडला म्हणजे शिलाई आणि तिथून हे करायचंय. पण आपली जी वेस्ट आहे रेडी ती आपली 20 इंचाची आहे आणि 10 इंचा फ्रंट फिक्स बनवणार आहोत आपण बेल्ट. म्हणजे फ्रंट साईडने फिक्स बेल्ट आणि नंतर मागच्या साईडने इलास्टिक. तर ही इलास्टिक मी 9 इंच घेतली. टोटल कमर जी आहे ती 20 इंच आहे आणि 9 इंचाची इलास्टिक 10 इंचाचं मी कॅनव्हस पेपर घेतलेला आहे. आणि इथनं बघा मधातल्या शिलाईपासून मी इथपर्यंत जी आहे पूर्ण जी वेस्ट किती आली हे मोजून घेणार आहे. तर ही 31.5 इंच आलेली आहे. अशा पद्धतीने 1.5 इंचाचा इलास्टिकचा तुकडा घेतलेला आहे मी अशा पद्धतीने. आणि इथे बघा ही ती ही थोडी शायनिंगवाली साईड आहे ती खाली ठेवायची आणि त्यावरती आपल्याला नंतर इथे प्रेस करून घ्यायचा आहे. इथे कॅनव्हस आपली जी आहे ती 1.5 इंचाची आहे. 1.5 इंच 1.5 इंच जी आहे आतमध्ये जाईल. 3 इंच 1/2 इंच खाली आणि 1/2 इंच वर जे आहे बॅक पार्ट फ्रंट पार्टला शिलाईसाठी. तर म्हणून इथे 4 इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि 10 इंच आपला फिक्स बेल्ट रेडी हवा आहे. तर 1 इंच मी इथे एक्स्ट्रा घेतला आहे दोन्ही साईडने 1-1 इंच शिलाईसाठी. आणि 9 इंचाची मी इलास्टिक घेतलेली आहे. आणि याचं देखील जे आहे उरलेलं आपलं म्हणजे 31.5 इंच आणि इथे आपण 10 इंच घेतलेलं आहे. मायनस करून पूर्ण बेल्ट जो आहे जेवढा येते तेवढा मी इथे घेतलेला आहे. इथे टोटल 21.5 इंच घेतलेलं आहे आणि ही 9 इंचाची इलास्टिक यामध्ये आपल्याला फिक्स करायचं आहे. आणि याची लेंथ जी आहे ती मी 4 इंचच घेतलेली आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा प्रकारे चिटकवून घेतलेलं आहे. शिलाई लावून घेतली, कॅनव्हस चिटकवून घेतला. आता आपला जो इलास्टिकचा पार्ट आहे तो आणि हा पार्ट दोन्ही अशा पद्धतीने स्टिच लावून बेल्ट रेडी करून घ्यायचा आहे. दोन्ही याने शिलाई लावून घ्यायची आणि नंतर त्यावरती इथे अशा प्रकारे आपल्याला इलास्टिक ठेवून देखील स्टिच लावून घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे स्टिच लावून घेतलेली आहे. आणि इलास्टिक जी आहे ती मी डायरेक्टली कट टू कट नाही लावलेली आहे. मी 0.25 इतकी जागा सोडून इलास्टिक अटॅच केलेली आहे. आता इलास्टिक मी मधातून कट केली. दोन्ही साईडने जे आहे सेफ्टी पिन्स अशा पद्धतीने जे आहे अटॅच करून घेतलेले आहे. आणि हा पॅन्ट घेतला. पॅन्टमध्ये इथे बघा आता आपल्याला फ्रंट फिक्स बनवायचं आहे. तर इथे मी त्याचं सेंटर काढलं म्हणजे अशा पद्धतीने पकडायचं आणि यातून जे आहे ते सेंटर काढायचं. आणि सेंटर आणि ती क्रॉस पॉईंटची शिलाई आपल्याला सोबत पकडून स्टिच लावून घ्यायची आहे.
अशा पद्धतीने समोरून आणि मागून सगळ्या साईडने जी आहे स्टिच लावून घ्यायची आहे. इथे बघा मी स्टिच लावून घेतलेली आहे. आपला फ्रंट जो आहे बेल्ट तो फिक्स राहील आणि मागून सगळ्या ग्रीज राहील मागे इलास्टिकसाठी. आणि इथे इथे बघा आता अर्धा इंच आपल्याला एक अर्धा इंच आपण शिलाईसाठी कापड ठेवला होता तर वरून आपल्याला अर्धा इंच अशा प्रकारे आतमध्ये दुमडत जी आहे ती पूर्ण संपूर्ण याला स्टिच लावून घ्यायची आहे. आणि इलास्टिक कळायला 2 इंच जागा खुली ठेवायची आहे. इथे बघा 2 इंच मी जागा खुली ठेवली. अशा प्रकारे सेफ्टी पिनच्या मदतीने जी आहे ती इलास्टिक काढून घेतली. इलास्टिक काढून झाल्यानंतर इलास्टिक एकावरती एक ठेवून शिलाई लॉक करून घ्यायची आहे. इथे शिलाई लॉक करून झाली. आता आपल्याला सगळीचकडे या एकसारख्या ग्रीज आणायच्या आहे. इथे अशा प्रकारे इलास्टिक आपल्याला ओढून घ्यायचं आहे. इलास्टिक ओढून झाल्यानंतर आता ही शिलाई आपल्याला इथे खुली जागा आहे ही पॅक करून घ्यायची आहे. पॅक करून झाल्यानंतर इथे आणखी इलास्टिक ओढली आणि मधातून इलास्टिकला स्टिच लावून घ्यायची आहे. लॉक करायची आहे सगळं आणखी. इथे जी आहे शिलाई लावून घ्यायची आहे आपल्याला आणि सगळीकडे आपल्या एकसारख्या ग्रीज येणार. इथे बघा अशा पद्धतीने जी आहे मी शिलाई लावून घेतलेली आहे आणि किती छान आपला सर्क्युलर प्लाझो पॅन्ट रेडी झालेला आहे. याला प्रेस केल्यानंतर आणखी छान दिसेल. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट देखील नक्की करा पॅन्ट कसा झाला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता किती छान आपला पॅन्ट हा रेडी झालेला आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग. प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की.